ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 25 फेब्रुवारी या तारखेला झालेल्या पेपरचे नेमके टॉपिक कोणते विचारले होते आणि कोणत्या टॉपिकवरनी कुठल्या पुस्तकातले प्रश्न आले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज करून कळवलेलं आहे. आजचा पेपर वेळेत पूर्ण केला. विद्यार्थी सांगत आहेत प्रश्नांची पातळी तीच होती, त्यामध्ये साधारणपणे बैठक व्यवस्था, वेन आकृत्या, आकृत्या मापन, आकृत्या ओळखणे, आकृत्याची मोजमाप करणे यावर प्रश्न होते आणि संपूर्ण प्रश्न स्कॉलरशिप 8वीच्या पुस्तकातील होते. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी 8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता पुस्तकामधील आकृत्याचे निरीक्षण करावे व त्या पद्धतीने प्रश्न येत आहेत त्या प्रश्नाला सामोरे जावे. वेगळी आकृती ओळखणे, अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळ्या आकृत्यावर जास्त प्रश्न होते आणि गणित टॉपिकवर एक एक प्रश्न होता. विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्न सोडवता आले. आजचा पेपर इतर दिवसाच्या पेपरपेक्षा सोपा होता असं जाणवले विद्यार्थ्यांना. बरेच विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 प्रश्न सोडवलेले आहेत. ॲक्युरेसीचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो 120+ मार्क मिळाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्ट लिस्टमध्ये नक्कीच नाव असणार आहे. त्यामुळे कट ऑफची चिंता न करता विद्यार्थी मित्रांनो रिझल्टची वाट बघत राहा आणि त्यानुसार तयारीसुद्धा ठेवा. TET येणाऱ्या TET चीसुद्धा तयारी करायची आहे तुम्हाला. जे विद्यार्थी TET नाहीत पास त्या विद्यार्थ्यांना TET चीसुद्धा तयारी करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.